वाघ, बिबट्या, मगर, हत्ती अशा वन्यजीव प्राण्यांच्या कातड्यांची आणि दातांची तस्करी करणाऱ्या इसमास ठाणे क्राईम ब्रांच कडून अटक करण्यात आली आहे. समीर जाधव असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. खंडणी विरोधी पथक, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम बाळकुंभ माजीवाडा या रोडवर वाघ, बिबट्या, मगर, हत्ती या वन्यजीव प्राण्यांचे कातडे आणि दातांची तस्करी करून विक्री करण्याकरता येणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरता वनक्षेत्रपाल, परिक्षेत्र वन अधिकारी यांनी सापळा रचून आरोपी समीर शांताराम जाधव यास पकडले. त्याच्याकडून वाघाचे कातडे, बिबट्याचे कातडे, मगरीचे कातडे आणि हत्तीचे दोन दात असा 45 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय.